माझं सोलापूर न्यूज चॅनल। सूरत, चेन्नई, सूरत ग्रीनफील्ड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे। अक्कलकोट तालुक्यातील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या सूरत चेन्नई सूरत ग्रीनफील्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी मोबदला जाहीर करण्यात आलाय। तो मोबदला इतर हायवे जो मोबदला मिळाला आहे तोच मोबदला इथेही मिळावा यासाठी आज अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर चूल मांडत सरकार विरोधात निषेध उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। या उपोषणास माजी मंत्री श्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपोषणात पाठिंबा दर्शवला असून स्वतः उपोषणात शेतकऱ्याच्या समवेत सहभागी झाले आहेत। या प्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुकानुरे, स्वामीनाथ हरवाळकर, अमोल हिपरगे आदींसह चेन्नई सूरत ग्रीनफील्डचे बाधित शेतकरी मोठ्या बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते। ग्रीनफील्ड हायवेसाठी ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे त्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा म्हणून संघर्ष समितीच्या वतीनं व विविध संघटनेच्या वतीनं व सर्व विविध राजकीय पक्षांच्या वतीनं आणि सर्व शेतकरी जनतेचे जमिनी जाणाऱ्या शेतकरी व शेतकरी कुटुंबाच्या वतीनं आजचा हा लाक्षणिक उपोषण त्या उपोषणासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेतेगण, सर्व मान्यवर माता भगिनी, बंधू, पत्रकार मित्र, खरं म्हणजे मी आल्या बघितलो तिथं चूल मांडलेले त्यांनी तहसील अध्यक्ष, म्हणजे ह्या जमिनी जर गेल्या त्यांना जर योग्य मोबदला मिळाला नाही तर या सर्व शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर चूल मांडण्याची वेळ येणार नाही हे दाखवण्यासाठी केलं। या सरकारला काय आसुरी आनंद मिळतो मला कळत नाही। शेतकऱ्यांना त्रास देतात, अल्पसंख्याकांना त्रास देतात, दलितांना त्रास देतात, ओबीसीना त्रास देतात, सगळ्यांनाच त्रास देतात ते। आणि ज्यांचे ज्यांचे उद्योग आहेत चार पाच लोक सोडले तर बाकी सगळे उद्योग यांनी मेलेले आहेत सगळे ते। मी राहुल गांधींचं ते अकोल्याला गेलो होतो आम्ही व ते मलो पाटील पण तिथे एक रिसॉर्ट मध्ये उतरलो होतो आम्ही। ते रिसॉर्टचं मालक कट्टर भाजप पहिल्यापासून, त्यांनी आम्हाला म्हणजे कोणतरी महाराष्ट्राचा माजी मंत्री आला म्हणून त्यांनी भेटायला आला, मला त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन गेला, चहा पाणी वर झालं गप्पा। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।